राज्याचा विकास घडवायचा असेल तर विकासाच्या अनेक योजना राबवाव्या लागतात. या अंतर्गत यशवंत पंचायत राज अभियान 2022 यासाठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा पुरस्कार यवतमाळ जिल्हा परिषदेला जाहीर झालाय. पाहूया यवतमाळ जिल्हा परिषदेने कोणत्या योजना राबवल्यात. ग्रामीण विकासात पंचायत राज संस्थांचं मोठं योगदान आहे. विकासाच्या प्रमुख योजना या पंचायत राज संस्थांमार्फत राबवल्या जातात. त्याच कार्याची दखल घेत यवतमाळ जिल्हा परिषदेला यंदाचा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार जाहीर झाला. या अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्हा परिषदेनं अनेक लोकाभिमुख अभियान राबवले आहेत. मोठ्या प्रमाणावर पक्क्या रस्त्यांची निर्मिती, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचं बांधकाम करून सर्वसामान्य कुटुंबियांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. स्वच्छ भारत अभियानातही भरघोस काम करत घरोघरी तसंच सार्वजनिक शौचालय बांधून संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त केला आहे. कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक गावात कचरा कुंडी तसंच घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ओला आणि सुका कचरा असं वर्गीकरण करण्यात येतं. या कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून मोठ्या प्रमाणावर जलजीवन मिशन अभियान राबवण्यात आलं आहे. त्यातून गावागावात पाण्याची टाकी तसंच विहीर बांधण्यात आली आहे. प्रत्येक घराला नळ जोडणी देण्यात आली आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महादीप अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेतील शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सामान्य ज्ञान स्पर्धा घेऊन जिल्हास्तरावर गुणांकन मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवला जातो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेदवारा बचत गटांची निर्मिती करण्यात आली असून यातून मोठ्या प्रमाणावर महिलांना रोजगार मिळत आहे. ते आमच्या शाळेत आले, आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन केलं, त्यामुळेच आम्ही एवढे पात्र ठरलो असं मला वाटते. वर्षभरामध्ये आरोग्याचे नाविन्यपूर्ण उपक्रम असतील, शिक्षण विभागातील उपक्रम असतील, त्यासोबतच जे सर्व विभागाचे वर्कचार्ट असतो तर तो चांगल्या पद्धतीने वेळेमध्ये सर्व नागरिकांच्या सेवा देणे असेल तर या बाबतीमध्ये त्याचा गुणांकनामध्ये समावेश असतो. प्रधानमंत्री आवास योजनेमधील घरकुल असतील तर या सर्व योजना चांगल्या प्रभावीपणे राबवल्यानंतर त्या गुणांकनामध्ये जे मार्क मिळतात तर त्यामध्ये यवतमाळला चांगले मार्क मिळाले आणि यामध्ये सर्व कर्मचारी यांचा सहभाग आणि त्यांनी जे या पंचायत राज अभियानमध्ये जे गुणांकन आहे तर त्यातले निकष सर्व पूर्ण केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला. यवतमाळ जिल्हा परिषदेचं हे कार्य कौतुकास्तर पात्र आहेच, शिवाय इतर जिल्हा परिषदांसाठी प्रेरणादायीही आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ.